वरणाचं वर्णन जर करावंसं म्हटलं तर यामध्ये एक तर लसुणीचा स्वाद आहे, कढीपत्त्याचा हलका असा स्वाद आहे आणि बेसिक चव जी आहे ती कैरीची आहे. आपल्या भारतामध्ये प्रत्येक ऋतुमानानुसार वेगवेगळी फळं फुलं धान्य येतं आणि त्यानुसार ते धान्य जर आपण सेवन केलं तर त्याची मजा वेगळी असते. आज आपण करूयात कैरीचा वापर करून तयार केलेलं फोडणीचं वरण. कैरीचं वरण, तेल, मोहरी, हिरवी मिरची, ठेचलेला लसूण, कढीपत्ता, थोडी हळद, हिंग आणि तुरीच्या डाळीचं वरण. चवीनुसार मीठ, गुळ, कारण कैरी आणि गुळ याचं कॉम्बिनेशन खूप छान असतं. किसलेली कैरी आणि नंतर आपल्याला जेवढं पातळ करायचं असेल तेवढं पाणी. खरं सांगू का, या वरणाची मजा जी आहे ती जेवढं तुम्ही पातळ असेल तेवढी त्याची मजा आहे. कारण मग ते जसं आपण सूप वगैरे पितो की नाही तसंही त्याला त्याचा मजा घेऊ शकतो, एन्जॉय करू शकतो. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला मस्त आता आपण सर्व्ह करूयात. हा आहे खासियत बाजार. ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजार मध्ये उपलब्ध आहे आणि याची माहिती खालती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा. एंडलिंगचा शॉट दिला आणि मला मुळीच राहावलं गेलं नाही, कारण वरण भात हा माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. दाल चावल रोटी सब भात झुटी अशातला मी आहे, त्याच्यामुळे मला मोह आवरला नाही. मी थोडंसं वरण भात खातोच आहे, तुम्ही पण बनवा. जास्त अंत पाहू नका स्वतःच्या जिभेचा आणि पात्रा मास्टर रेसिपीज. या वर्णाचं वर्णन जर करायचं असेल, बघा मराठी भाषा किती समृद्ध आहे, वर्णाचं वर्णन शब्द तेच आहेत, फक्त काना मात्रा अनुस्वार वेलांटी बदलली तर अर्थ बदलतात. वर्णाचं वर्णन जर करायचं म्हटलं तर यामध्ये एक तर लसुणीचा स्वाद आहे, कढीपत्त्याचा हलका असा स्वाद आहे आणि बेसिक चव जी आहे ती कैरीची आहे. आणि हे वरण केल्यानंतर झाल्या तर तुम्ही खाल्लं, कैरी सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे तिचा स्वाद छान येतो, ती कैरी शिजत नाही, थोडीशी क्रंची असते, मजा येते त्याची.